किल्ले शिवनेरी, स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान। सातवाहन कालखंडामध्ये कोकणातील कल्याण या बंदरामधून युरोपातील रोमन साम्राज्याबरोबर व्यापार केला जायचा। कल्याण बंदरामधून हा माल नाणेघाट मार्गे जुन्नर व पुढे प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण या ठिकाणी नेला जायचा। लुटारू टोळ्यांपासून या मार्गाचे संरक्षण व्हावे म्हणून जीवधन, चावंड, हाडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली। हा किल्ला शक, सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, मुघल, बहमनी, महादेव कोळी यांच्या आधिपत्याखाली होता। पुढे बहमनी राजवटीची शकले निघाली आणि हा किल्ला कधी निजामशाही तर कधी आदिलशाही तर कधी मुघलांकडे राहिला। सन 1716 हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला व शेवटी इंग्रजांच्या। हा किल्ला पुणे शहराच्या उत्तरेस 105 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे। एका पाठोपाठ एक सात दरवाजांचा खडा पहारा, भक्कम तटबंदी हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य। गिरिदुर्ग प्रकारातील आकाराने साधारणपणे त्रिकोणाकृती असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर आहे। सध्या हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। सात दरवाजांपैकी हा एक आहे गणेश दरवाजा। किल्ले रोहिडा, राजगड व रायगड याप्रमाणे या किल्ल्यावरही शरभशिल्प कोरलेले आहे। गडावर प्रामुख्याने दोन वाटा जातात, एक राजमार्ग तर दुसरा शिडीचा रस्ता। शिडीचा रस्ता खूप कठीण आहे, तुलनेनं राजमार्ग हा खूप सोपा आहे। किल्ल्याचे दरवाजे हे वेगवेगळ्या राजवटींच्या कालखंडामध्ये बांधले गेलेले असून त्याच्यावर त्या त्या कालखंडामध्ये असलेल्या स्थापत्यशैलीचा प्रभाव आढळून येतो। ना कुठलं आधुनिक तंत्रज्ञान, ना कुठलं प्रगत विज्ञान, तरी देखील अशा दुर्गम ठिकाणी माणसानं केलेली किल्ल्यांची निर्मिती मन अचंबित करून टाकते। अंबारीसह हत्ती आतमध्ये जाईल एवढ्या उंचीचा आहे किल्ले शिवनेरीचा हत्ती दरवाजा। पूर्वीच्या काळी हत्तीने धडक देऊन किल्ल्याचा दरवाजा तोडला जायचा, परंतु या दरवाजाच्या समोर प्रचंड मोठी भिंत असल्यामुळे हत्तीने दरवाजाला धडक देणे शक्य नव्हते। किल्ल्याच्या दरवाजाच्या आतील पडलेलं पावसाचं पाणी बाहेर काढून देण्यासाठी दगडामधून चर काढलेला या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो। हत्ती दरवाजातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात, डावीकडची वाट किल्ल्यावरती जाते तर उजवीकडील वाट ही थेट शिवाई देवीच्या मंदिराकडे घेऊन जाते। किल्ल्याचा हा भाग देखील प्रशस्त असून या मार्गावर मोठमोठी झाडे आहेत। दोन बाजूस दगडी अष्टकोनी बुरुज, शेजारी दगडी खांब व त्याच्यावरती सुंदर महिरपी असा आहे किल्ले शिवनेरीचा शिवाई दरवाजा। या दरवाजामधून बाहेर पडणारी वाट ही थेट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या लेण्यांच्या समूहाकडे घेऊन जाते। शिवाई देवी जी किल्ले शिवनेरीची गडदेवता आहे, तिच्याच नावावरून महाराजांना शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं। शिवाई देवीचं हे मंदिर दक्षिणमुखी असून देवीची मूर्ती ही कड्यामध्ये कोरलेली आहे। मंदिराच्या उजव्या बाजूस दीपमाळ आहे। किल्ल्याच्या दरवाजाचं काम हे प्रामुख्याने दगडामध्ये केलेलं आढळून येतं, त्याचबरोबर लाकडी खांबांवरती कौलारू किंवा शाकारलेलं छत असायचं। मुख्य वाटेने वर गेल्यावर चढाईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये डाव्या बाजूस अर्धवट पडलेल्या स्थितीत असलेला
प्रशस्त अंबरखाना आपल्या नजरेस पडतो. अंबरखाना म्हणजे गडावरील धान्य साठवण्याची जागा. मुघल राजवटीमध्ये जुन्नर हे त्या काळचं सर्व संपन्न शहर होतं. हेच सर्व संपन्न शहर पुढे 30 एप्रिल 1657 साली शिवाजी महाराजांनी यथेच्छ लुटलं. या लुटीचा वापर महाराजांनी राजगडाच्या उर्वरित बांधकामासाठी केला. हिरव्यागर्द घनदाट झाडीतील पाऊलवाटेनं पुढे गेल्यावर डाव्या बाजूस आपणास पाण्याची टाकी आढळतात. गंगा आणि जमुना ही या मार्गावरील सर्वात मोठी पाण्याची टाकी आहेत. पाण्याच्या टाक्यांपासून पुढे आल्यावरती उजव्या बाजूस शिवकुंज ही इमारत दृष्टीस पडते. प्रशस्त दगडी चौथऱ्यावर ही वास्तू उभी असून आतमध्ये बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांची शिल्प आहे. तारीख 1 मे 1660. पूर्वेच्या क्षितिजावरील पहिल्या सूर्यकिरणाबरोबर महाराष्ट्रातील पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेले सुवर्ण कलश व महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांवरील मातीचे कलश यांचे पूजन करून श्री यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा याच ठिकाणहून केली. येथे नतमस्तक झाल्यावर थेट नजर जाते तिगडावरील सर्वात पवित्र वास्तूकडे, शिवजन्मस्थळाकडे. आई शिवाई देवीच्या कृपाशीर्वादाने शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी अर्थात 19 फेब्रुवारी 1630 सूर्यास्तानंतर श्री शिवाजीराजे यांचा जन्म या वस्तूत झाला. ज्यांनी या मराठी माणसाला अस्तित्वाची ओळख करून दिली, स्वराज्याचं तोरण बांधलं, 300 वर्ष या रयतेवर झालेल्या अत्याचाराची होळी पेटवली, अफजलखानासारख्या सैतानाचा कोथळा बाहेर काढला, सुरत लुटली, पन्हाळाचा वेढा फोडून वेढ्यातून सही सलामत बाहेर आले, लाल महालात घुसून शास्तेखानाची बोटे छाटली, शिरकाई व होन या नाण्यांचा शुभारंभ केला, एकाच वेळी आदिलशाही मुघल पोर्तुगीज व इंग्रज या शत्रूंशी तोंड देऊन स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. दुमजली असलेल्या इमारतीच्या या तळघरामध्ये शिवाजी महाराजांचा पाळणा व अर्धाकृती पुतळा आहे. याच ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न बाळाच्या रूपानं शिवनेरीच्या खांद्यावरती बागडलं, बोबडे बोल बोलू लागलं. याच ठिकाणी जिजाबाईंनी बाळशी उपास रामायण महाभारतामधील गोष्टी सांगितल्या. रयतेवर होत असलेल्या अत्याचाराची अस्पष्ट जाणीव कोवळ्या मनावर याच ठिकाणी खोलवर झाली. हा किल्ला जुन्नर शहरास लागून असल्यामुळे या किल्ल्यावरून जुन्नर शहराचा संपूर्ण परिसर आपल्यास पाहावयास मिळतो. शिवजन्मस्थानाच्या उत्तर बाजूस टकमक टोकाकडे जाताना डाव्या बाजूला बदामी तलाव दिसतो. हा या किल्ल्यावरील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम केलेल्या या तलावामध्ये मध्यभागी बरोबर एक दगडाचा खांब दृष्टीस पडतो. समोर जे बांधकाम दिसते ते आहे किल्ले शिवनेरीचं सर्वात उत्तरेकडील टोक, त्यालाच टकमक किंवा कडेलोट असं म्हणतात. याची बांधकाम शैली पाहिली तर एक गोष्ट अचूक लक्षात येते की याच्या दरवाजाची उंची ही जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात आलेली आहे. गड हा कायमच लष्करी असल्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारचा न्यायनिवाडा केला जायचा. त्याच्यामध्ये देहदंडाची एखाद्याला शिक्षा झाली तर याच ठिकाणवरून त्याला वरून फेकून दिलं जायचं.
ही आहे किल्ल्यावरील कमान मशीद, जी तिच्या कमानीमुळे प्रसिद्ध आहे. याच्या समोर कमानी टाका आहे. वरती दिसणाऱ्या कमानीचा काही भाग वीज कोसळल्यामुळे पडला होता, जो पुरातत्व विभागाने पुन्हा दुरुस्त केलेला आहे. परतीच्या प्रवासाला लागल्यावरती शिवकुंज इमारतीच्या पाठीमागून असलेल्या बगीच्यामधून थोडी चढ्यांवर चढून गेल्यावर किल्ल्याचा माथा येतो. या ठिकाणी उर्दूमध्ये शिलालेख कोरलेला एक दगडी चौथरा आहे, ज्याला महादेव कोळी चौथरा असं म्हणतात. युद्धामध्ये कैद झालेल्या 400 महादेव कोळी सैनिकांची निर्घृणपणे हत्या या ठिकाणी शहाजहानने केली. त्यांच्या स्मरणामध्ये हा चौथरा बांधलेला आहे.